सादर केलेल्या अर्थसंकल्पात 186 कोटींची वाढ करण्यात आली असून प्रशासकीय अर्थसंकल्प महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेल्या प्रशासकीय अर्थसंकल्पात 186 कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीने मंजूर केली. दरम्यान 2123 कोटी 99 लाख रुपये जमेची बाजू असलेला अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. काही जणांनी या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बजेटच्या सादरीकरणामध्ये कोणाच नाराज नाही. सर्व समावेशक, सर्वांचा सर्वांगीण विकास करणारा, सर्वांना न्याय देणारा, समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारा हा बजेट आहे. माझा प्रयत्न आहे की माझ्या कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये थोडेतरी आनंदाचे क्षण आमच्या महापालिकेच्या माध्यमातून मी देऊ शकेन याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बजेटच्या सादरीकरणामध्ये जिथे आड्यात नाही तिथे पोऱ्यात येणार कुठून, अशीच आज परिस्थिती आहे. राज्य शासनाने हद्दवाढ वाढवली, त्याचं हद्दवाढ अनुदान दिलं नाही. महापालिकेच्या आर्थिक स्रोतांवर राज्य शासनाच्या निर्णयामुळे आलेली गदा, LBT अनुदान असेल, GST अनुदान असेल, 1% सरचार्ज जो मुद्रांक शुल्कावरचा आहे तो असेल, या सगळ्याकडचे अनेक रुपये लोक शासनाकडे आमचे पेंडिंग आहेत. असं असताना हे बजेट सादर केलेलं आहे, याच्यामध्ये निश्चितच नागरी हिताच्या कामांना प्राधान्य दिलं गेलेलं नाही. केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरता काही कामं त्यांनी घेतलेली आहेत, की जी त्यांना इलेक्शन मुळात 500 फुटापेक्षा लहान ज्यांची घरं आहेत त्यांना कर सवलत मिळणं अपेक्षित होतं, जी मुंबई आणि ठाणे महापालिकेत मिळाली, ती मात्र इथले सत्ताधारी देऊ शकलेले नाहीत. यावर स्थायी समिती आयुक्त गोविंद पोडके यांनी प्रशासनाकडून प्रस्तावित अर्थसंकल्प 13 फेब्रुवारी मध्ये सादर करत प्रदीर्घ चर्चा केली व अंतिम निर्णय घेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीची लेखी परीक्षेची सुरुवात आजपासून झाली आहे. राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर राज्यभरात 10वीची परीक्षा 8000 केंद्रावर घेतली जात आहे. 10वीच्या परीक्षेला यंदा मुंबई विभागीय मंडळातून 383,320 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा मुंबईतील 999 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार असून या जुन्या अभ्यासक्रमातील 16,307 विद्यार्थी आहेत. राज्यात या परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. परीक्षेच्या काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळाकडून राज्यात 252 भरारी पथके नेमण्यात आली आहे. त्यावेळी ही परीक्षा केंद्रांच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण व त्यासाठीच्या उपाययोजना मंडळाकडून केल्या असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. नांदेड किनवट तालुक्यातील कामथला येथे शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कामथला येथील शेतात दडून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून सतीश सूर्यवंशी असं अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याच्या शोधात हा अस्वल फिरत होता, त्यावर हल्ला करून अस्वलाने तेथून पळ काढला. यानंतर जखमी सूर्यवंशी यांना किनवट उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सरकारी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून अतिरिक्त 200 खाटे उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजे जिथे इथे डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच्या लगेच त्याला न्यूबॉर्न केअर कॉर्नर म्हणतात, NBCC ते नाव दिलेलं आहे. आंतररुग्ण सेवा द्यायला सुरुवात केल्या, नंतर प्रसूती सेवा आणि सिझरियन सेक्शन हे पण सुरू केलं. आता माझं पुढचं जे लक्ष आहे ते की 24/7 24/7 पूर्ण वेळ दवाखाना कार्यरत ठेवून कॅज्युअल्टी विभाग आणि इतर सर्व उर्वरित विभाग आणि पूर्ण 200 खाटा सुरू करण्याचा मानस आहे. ते करण्याकरिता जी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट्स लागणार आहेत जे की आवश्यक आहेत त्याकरिता पाठपुरावा शासन स्तरावर चालू आहे आणि माझ्या मते जून एंडपर्यंत मी फुल फ्लेज
200 घाटात 24/7 सुरू करू शकेल असा एक माझा मानस आहे. त्या हिशोबाने मी माझी पुढची पावलं उचलणार आहे. या रुग्णालयात विशेष करून अनुवंशिक आजाराबरोबरच आंतररुग्ण सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये विशेषतः महिला व बालकांच्या आजाराकडे लक्ष देण्यात येणार आहे. मात्र गरीब व गरजू रुग्णांना मोफत सुविधा देखील उपलब्ध व्हावी याकरता काँग्रेस प्रशासनाने या रुग्णालयाला मंजुरी देत टप्प्याटप्प्याने निधी वाटप केलाय. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. नागपूर रेल्वे स्थानकातून सलग दुसऱ्या दिवशी आरपीएफ जवानांनी तब्बल 50 किलो गांजाचा मोठा साठा जप्त केला असून या गांजाची किंमत 5 लाख इतकी आहे. दरम्यान कालही या रेल्वे स्थानकातून 25 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. एकंदरीत या घटनेकडे रेल्वे प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपूरच्या रेल्वे स्टेशन वरून आरपीएफ जवानांनी गांजा जप्त केला असून गांजाची तस्करी करणारा आरोपी अद्यापही फरार आहे. गेल्या 2 दिवसात रेल्वे स्टेशनवर झालेल्या 2 कारवाई दरम्यान 75 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. गांजाचे वजन 45 ते 50 किलो इतके असून त्याचे बाजार मूल्य 5 लाख रुपये इतके आहे. कोल्हापूर येथील माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांना बाणेदार उत्तर देत खडसावणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांना गुन्हे अन्वेषण शाखेतील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नसल्याने बंदोबस्तावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी आमदारांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळेस मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो, मात्र भीती घालू नये, आम्ही कर्तव्य बजावत असताना राजकारण करू नये, आपण घरी जावे, असे बाणेदार उत्तर सूरज गुरव यांनी दिले. त्यांच्या ह्या बाणेदार उत्तराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. यंदा महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले असून यात गुरव यांचाही समावेश आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. फायमोसिस जो आजार आहे हा नेमका आजार काय? MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. मराठवाड्यातील तरुणांनी राष्ट्रीय दर्जाचे खेळ
खेळाडू व्हावे व तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी साई संस्थेकडून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे केंद्र सुरू करण्यात आले. इथे होणाऱ्या या ज्युनियर हॉकी स्पर्धेत 20 राज्यातले हॉकी प्लेयरने सहभाग घेतलाय. मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे. या भूमीवर पहिल्यांदा भारतातल्या फेवरू टर्फ पैकी एक हॉकी टर्फ स्टेडियम साई संस्थेकडून मराठवाड्यात सुरू करण्यात आले. या स्टेडियमचे उद्घाटन हॉकी स्टार धनराज पिल्ले यांनी केले असून या स्पर्धेत 20 राज्यातले खेळाडू सहभाग घेऊन स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद दिलाय. ब्लू टर्फ जो भारतामध्ये 5 टर्फ पैकी एक आहे, ॲस्ट्रो टर्फ ज्याला आपण म्हणू, तो हॉकीसाठी इथं साईनं केलेला आहे. आणि साईचे खरं म्हणजे सुरुवातीपासून इथल्या खेळाडूसाठी भयंकर प्रयत्न राहिलेले आहेत की इथल्या मराठवाड्यातल्या खेळाडूंनी पुढं आलं पाहिजे. तशी ही बंजर जागा आहे, परंतु ह्या फुलाफळांनी नटलेली कधी काळी होती, ती पुढे पण फुलाफळांनी नटलेली राहावी, इथली वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी. आणि हे तर शहरातल्या तरुण मुलांसाठी, विशेष म्हणजे यूथसाठी हे आपण उपक्रम सुरू केलेला आहे. आणि म्हणून नॅशनल इव्हेंटनं ह्या स्टेडियमवर आपण हे पहिल्यांदा, या भूमीमध्ये आपण हे पहिल्यांदा करतो. आणि 10 वर्षापासून दुष्काळ असतानासुद्धा, पाण्याची गरज असतानासुद्धा ही सर्व लोक विद्यार्थी 20 राज्यातले हॉकी प्लेयर्स आमच्या औरंगाबादला आले. खेळाबद्दलचं अट्रॅक्शन आणि विशेष करून पबजीसारखे गेम आणि मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी चिकटलेली मुलं, कमीत कमी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांनी लहानपणापासून खेळ कूद ह्या क्षेत्रामध्ये हे सर्व पुढं यावं, यासाठी हा उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, विशेष म्हणजे साई, हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आम्हाला भरीव मदत केली, त्यामुळेच हा कार्यक्रम हा सक्सेसफुल होऊ शकला. या ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश आणि हरियाणा तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओडिशा संघाने मध्य प्रदेश संघावर मात करीत दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. तसेच मराठवाड्यातील तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व्हावे, यातून रोजगाराच्या संधी मिळाव्या, तसेच युवकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक रमेश जोगदंड यांनी दिली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. पाकिस्तानवर झोपले असताना आपल्या वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी 21 मिनिटे पाकिस्तानात शिरत जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त केला. त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो, मात्र जवानांच्या या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आव्हान सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पुलवामात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला व यात आपले 40 जवान शहीद झाले. यावेळी युतीची बोलणी सुरू होती, यावरून भाजपा व शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली. तर युती झाली नसती तर 50 वर्ष राज्य केलेला काँग्रेसच्या हातात देश गेला असता व हिंदुत्व मागे पडले असते असे देखील ते या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. तसेच आपल्या वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी 21 मिनिटे पाकिस्तानात शिरून जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करत 350 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो, मात्र जवानांच्या या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असे आव्हान सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमादरम्यान केले. सैनिकांच्या शौर्याचं श्रेयही कोणी घेता का म्हणे? आणि दुसरं, उगाच काहीतरी पाठे फोडायचं म्हणून शंका कुशंका उपस्थित करून त्यांचं धैर्यही कमी करून आपल्याला सांगणार. आज मी एखाद्या टीव्हीवरती बातम्या बघत होतो, पाकिस्तान आगळीत करण्यामध्ये कधी मागरेल असं मला वाटत नाही. आगळीत कधी केली, कराची आजही करतील, उद्याही करतील, कधी काय करतील सांगता येत नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानी मेळाव्यात पारित करण्यात आला. माढ्यातील लोकसभेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी असा ठराव सोलापुरातील वेळापूर मध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघ मेळाव्यात करण्यात आला. स्वाभिमानीने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर प्रेशर ट्रॅक्टर्स वापरण्यास सुरुवात केल्याचे समोर येते. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. गावगडातला शेतकरी हा राजू शेट्टींबरोबर आहे, स्वाभिमानी बरोबर आहे. आणि जे जो काही या 2 वर्षांमध्ये या कारखानदारांनी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल केलेले आहेत, तर हा शेतकरी विसरलेला नाही. आता मी ते सांगितलं ना की शेतकऱ्यांनी आजच्या मेळाव्यामध्ये ठराव केला
की राजू शेट्टी साहेबांनी माढ्यातून उमेदवारी निवडणूक लढवावी, आम्ही त्यांचा खर्च सुद्धा करायला तयार आहोत अशा पद्धतीने सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून स्वाभिमानीकडून लढताना जवळपास 4.5 लाख मते मिळवली होती. या मतदारसंघात स्वाभिमानीचं चांगलंच नेटवर्क असल्याने माढा लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे. एका बाजूने रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करत असून स्वाभिमानीने बुलढाणा व वर्धा या दोन मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. अजूनही काँग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना आज माढ्यासाठी स्वाभिमानीने केलेला ठराव ज्येष्ठांचे शरद पवार व काँग्रेस आघाडीचे डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. सतत अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आजार आहे हा नेमका आजार काय आहे. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. तर आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.